अभिनंदन पांडू। थैंक यू। बायकोच्या खाण्यापिण्याकडे जेवढं लक्ष ठेवतो ना, तेवढंच लक्ष तिच्या गर्भसंस्कारावर सुद्धा द्यायला पाहिजे बरं का? नाहीतर रामाच्या पुढे रावण जन्माला यायचा। चेचे, कसला घर पण कसलं संस्कार, माझा नाही विश्वास, काय खरं नसतं बाबा? सगळं खरं असतंय। अर माझी बायको गरोदर असतं ना, तिने शोले पिक्चर बघितला होता, अर माझं गाबड घरी मी गेलो कि मला म्हणते अरे ओ साबा खायला, मग हे आणण्याचं बरं केला का? एकदाच तीन पोरं झाली याला, टेन्शनच नाही। अर माझी बायको गरोदर असताना त्रिदेव पिक्चर माझ्या बायकोला नऊ महिने लागला का? कारण तिने आली बाबा 40 चोर पिक्चर बघितलाय। आता पहिलं घरी जातो बायकोला, एकदा काय घर पिक्चर जाऊ तू, तेव्हा मला शांत वाटत। मला पण जाऊ द्या, काय मागं मागं लागलाय, बरं जा आमच्या पद्धतीने निघतो मग। जायला मक्याच्या चपल्या माझ्या दारात, म्हणजे मक्या घरात। जायला मी घरी नसल्यावर सुंदरी मक्याला बोलून घेते काय बदली कामगार माझ्या जागेवर। जायला सका काय चाललंय ह्यांचं काळ बिर बघावच लागल मला, दाखवतोच ह्या सुंदरीला। काय सांगू तुम्हाला वहिनी, तुमच्यामुळे मला लय सुख मिळालं भाऊजी। यायला ह्या सुंदरीच्या माझ्या मागं असलं धंद करते वय सुंदरी। वहिनी आतापर्यंत आपण कधी फिरच गेलो नाही, रोज घरातली काम करून इतका कंटाळा आलता ना भाऊजी। तुम्ही चांगली आयडिया दिली, दिवस गेल्याच खोट नाटक करून त्यांच्याकडनं सगळे काम करून घ्यायचे, त्यांना कळल तेव्हा कळल, तेव्हा आरामच आराम। पण मी ही आयडिया तुम्हाला दिली, तुम्हाला समजून देऊ नका बर, नाही तर ना केव माझं काय सांगायचं तुम्हाला। यायला ह्या सुंदरीच्या माझ्याकडून काम काढून घेण्यासाठी खोटं नाटक केलं काय गरोदर राहायचं? जायला पिझा चेडा व्हायला लागलेत काय? हा जायला ह्या सुंदरीने स्वतःच्या तोंडून नाही ना काढलं खरं, तर माझं पण नाव पांडू नाही। आता काय करतो, या पिझ्यामध्ये अजून एक्स्ट्रा मिरच्या घालतो। सुंदरे मी आलो। ए सुंदर पिझ्यासाठी काय आणले? पिझ्झा। बरं झालं पिझ्झा आणला, जर पिझ्झा नसता आणला गर्भ ट्रान्सफर केला असता। अगं सुंदरे तू सांगणार आणि मी नाही ऐकणार असं कधी झालंय का सुंदरे? हा दर दर गार होईन पिझ्झा खा लवकर खा। पण होय ह्याच्यात एवढ्या मिरच्या काय आहेत? अगं ती मिरच्या नाही, ती त्याचा मसाला आहे, म्हणजे कसं भाजीपाला आहे त्याच्यातला, आणि ती लय चविष्ट लागतो, तू खा खा गार होईल। ही पिझ्झा खाऊन ये ना, तुझ्या 7 जन्मात कुणी पिझ्झा मागितला नाही पाहिजे बघ, पुढं म्हणजे मागितला पाहिजे पिझ्झा। हा धर 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 खा खा खा, तू आकर मी तुला चाहता माझी लाडाची सुंदरी। आगर आग खा आग खा आग खा, अरे तू मग मला काय अरंग्या, अरे तू खाली बस, अगं तू सुंदर खा बस 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 बस, तुला काय करायचं? अरे काय काय तू खा अगं खा खा गिर 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 बुकी टाको बुकी गिर गिर। आता कसं वाटतंय बघ सुंदरी तुला सांगतो, जी पाहिजे ती माग तुला, ताक दही लशी तूप काय पण ना, फक्त तुझ्याकडं 2 मिनिटं, 2 मिनिटांनी सूर्यग्रहण होणार आहे या। सूर्यग्रहण
सूर्यग्रहण हा सूर्यग्रहण तुला काय कळणार तुझ्या वेळेस पाळलं नसेल तुझ्या आईने सूर्यग्रहण म्हणून असा उपरत्या जाण्याचा फायदा झाला हा काय सुंदरी सूर्यग्रहणात अजिबात हालायचं नाही 8 तास जागी जागी बसून राहायचं नाहीतर आपलं बाळ वांग पायदा होईल कळलं का हा अजिबात हालायचं ना तुला सांगतोय मक्या हा आता तुझी भाऱ्या हाल चल चल अरे यार कुठे पाला वडा देऊन चाललाय बा कुठे खोप चटण्यातोय अरे काय अत्याचार करतो का काय माझ्या तिकडे देऊन अरे माझ्यासारखं न दिसतंय दोन लेकर आहे मला अरे असं काय करायला लागला गावात लेकर बा कोण दाखवा जाणे अरे पांडा जागा राहायची नाही का अरे सुंदरीच्या पोटातला गर्भ माझ्या पोटात ट्रान्सफर करतो का आधी सुंदरीला बघतो मग तुला पांडुरंग लावतो मित्र सुंदरी काय करते अगं हात खाली कर हात खाली कर कोंडाला हात लावू नको बाळ तो होत तुटत्या हा एक काम कर पोहेना असे असे सरळ झोप सरळ झोप हा झोप 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 अगं सूर्यग्रहण पडलंय अजिबात हालू नको पाय पायवर ठेव पायवर ठेव सरळ कर पाय सरळ कर हा असे असे निवांत पडून रा हा अजिबात हालायचं नाही 8 तास आता बघतोच 8 तास तू हाय मी हाय सरळ कर पाय ह्याला निर्बस निर्बस तिरी टाकू नको तिरी टाकू नको पायाची तिरी टाकू नको बाळ आपण पायदा होईल सरळ बस सरळ बस पाय सरळ कर हा गप गप नीट बस माग बस माग बस हा सुंदरे कानाला हात लावू नको कानाला हात लावू नको अगं बाळाचा कान तुटल अजिबात हात लावू नको सरळ कर नीट बस हालू नको जाग्यावर काय अजिबात लगीला बिगडला जायचं नाही अजिबात जायचं नाही 8 तास जाते जा हालायचं नाही नाहीतर बाळमूत्र तयार होईल हा अजिबात जाऊ नको नीट बस नीट बस पाय सरळ कर हा काय झालं अजिबात जायचं नाही 8 तास होईपर्यंत अजिबात हालायचं नाही नाहीतर बाळ हाग्र तयार होईल कळलं का हा गप बसायचं लगत सुंदर तू सरळ कस काय झाले अग हात का जोडते सुंदरे अग बाळ राजकारणी तयार होईल असं करू नको जनते पुढे मतासाठी हात जोडावा लागतील बाळाला असं नको करू तसं काहीच नाही माझ चुकलं मला दिवस नाही गेलं दिवस नाही गेले का आली का नाही तुझी लाईनीवर गाडी होय गे ढोले उग माझ्याकडनं घरातली कामं करून घेण्यासाठी दिवस गेल्याचं खोटं नाटक केलं वय सुंदरे पण जसं खरं टिकतं ना तसं खोटं अजिबात टिकत नसतं कळलं का बायकांची कामं बायकानेच करावी आणि नवऱ्याची कामं नवऱ्यानेच करावी तरच सुखे संसार होतो हे संसाराचा नियम आहे चुकलं माझ उगच भाऊजींचं ऐकून तुम्हाला तरस दिला परत नाही अशी चुकी करणार माफ करा मला कुणाचं पण ऐकून संसारात डवळाडव जर केली तर संसार मोडायला काय वेळ लागत नसतो समजलं का जाऊ का जा जा उठ उगच साबणाचा खर्च वाढवशील निघ निघ लवकर जायला आता सुंदरीला तर चांगलाच धाडा शिकवला पण त्या मक्याचं काय करावा चांगला ढवळाढवळ करतो काय माझ्या संसारात आता मक्याला चांगलं 50 किलोचं खेचरच लावतो अरे पांढा माझं चुकलं बाबा मला माफ कर अरे पांढा तू काय म्हणशील ते मी करायला तयार आहे बा पण मला मारू नको माझ्यावर अत्याचार करू नको पांढा माझ्यासारखी न दिसणारी दोन लेकर बाळ आहेत मला अरे उद्या गावात कोण दाखवाय मला जागा राहायची नाही तारा आता तुला तुझ्या कर्माची फळ देतो चल चल चल